अनेक मूलभूत सुविधांची कामे उत्तर नागपूर मतदार क्षेत्रात पूर्णत्वास जात आहे. अनेक नव्या कामांना चालना मिळाली आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त उत्तर नागपुरातील ब्लॉक क्रमांक 13 मधील विविध ठिकाणी विकास कामांचे भूमिपूजन राज्याचे माजी मंत्री व आमदार डॉक्टर नितीन राऊत यांच्या हस्ते संपन्न झाले. उत्तर नागपुरातील ब्लॉक क्रमांक 13 मधील प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 9 मध्ये 1,36,00,000 रुपयांचे विकास कामाचे भूमिपूजन आज डॉक्टर राऊत यांच्या हस्ते करण्यात आले. प्रभाग 2 मधील कामगार चौक ते टायर चौक पर्यंत WBM रस्त्याचे बांधकाम, कामगार चौक ते फार्मसी कॉलेज पर्यंत WBM रस्त्याचे बांधकाम, टायर चौक ते महाळा वसाहत पर्यंत WBM रस्त्याचे बांधकाम, दीक्षित नगर नारी येथे वाचनालय बांधकामाचे भूमिपूजन, तसेच प्रभाग क्रमांक 9 मधील मॉडेल टाउन इंदोरा येथील सारी पुत्र विहार लगत समाज भवन बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी परिसरातील उपस्थिती नागरिकांशी डॉक्टर राऊत यांनी संवाद साधला व नागरिकांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा सुद्धा दिल्या.